राज्य शासनाकडून वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला 11,300 चौरस मीटर म्हणजेच 3 एकर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी म्हणजेच वडाळा सॉल्ट पॅन विभागाची जमीन विनामूल्य देण्यात आली आहे. या जागेवर शाळा सुरू करण्याचा सावरकर ट्रस्टचा मानस आहे, मात्र अद्याप तसा प्रस्ताव सादर झालेला नसतानाही जमीन का दिली असा प्रश्न उपस्थित होतोय. महसूल आणि वनविभागाच्या नकारानंतर देखील सावरकर ट्रस्टला जमीन दिल्यानं विरोधकांनी आक्षेप घेतला. चॅरिटेबल ट्रस्टचे सूत्रधार कोण आहेत हे पाहावं लागेल, कारण बऱ्याचशा जमिनी अशा प्रकारे सावरकरांच्या अनेक क्रांतिकारकांच्या नावाने वगैरे ट्रस्ट करून त्या ताब्यात घेण्याचा प्रकार सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.